माननीय अनंतरावजींनी काही मागण्या देखील या ठिकाणी केलेल्या आहेत. अनंतरावजींचं काम किती चांगलं आहे बघा. मागणी पत्र इतकं सुंदर दिलेलं आहे की हे कोणी नाकारू शकत नाही. नाहीतर आम्हाला असं मागणी पत्र मिळतं की जे उघडताही येत नाही. पण या ठिकाणी आपण सांगितलंय रिसोड तालुक्यातल्या पैनगंगा नदीवर बॅरेजेस टाकणे. मी आजच आपल्याला आश्वस्त करतो की पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळत असेल तर 100% हे बॅरेजेस मंजूर करण्यात येतील, निश्चित करण्यात येतील. मालेगाव शहराकरता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा विषय आपण केलाय. आपण मायाशी बोलला होतात, मी मागच्याच काळात सांगितलं होतं, कालच आम्ही पत्र इश्यू केलेलं आहे. आणि मालेगाव वाढीव पाणी पुरवठा योजनेस चाकतीर्थ जलाशयातनं पाणी आरक्षणाच्या संदर्भातला प्रस्ताव आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, तो करून मालेगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा आम्ही निश्चितपणे या ठिकाणी सोडून दाखवू. त्याचप्रमाणे आपण बालाजी साखर कारखान्याचा विषय सांगितलाय, थोडा कॉम्प्लिकेटेड आहे, बसून एकदा त्याचा काय निर्णय करता येईल तो आपण निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करू. रिसोड नगर परिषदेच्या वाढीव पाणी पुरवठ्याचा प्रश्न आपण मांडलाय. मी आजच आपल्याला आश्वस्त करतो आपण या रिसोडचाही वाढीव पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण नगराध्यक्ष सोडवून देऊ, काय काळजी करू नका. त्याला जो निधी लागेल तो निधी या ठिकाणी आपण निश्चितपणे उपलब्ध करून देऊ. अतिवृष्टी आणि अवकाळीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना पैसे तर देतोय, पण कोणाचे राहिले असतील, तुम्ही सांगितलं 50% पैसे आलेले नाही, ते तात्काळ पैसे उपलब्ध करून देण्याचं काम हे आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. आणि यासोबत आपण रस्ते जोडण्याकरता पैसे मागितले तेही आम्ही तुम्हाला देऊ. मुस्लिम समाजाकरता कब्रस्तानचा विषय केलाय, जरूर त्याला जागेकरता आम्ही तुम्हाला मदत करू. पण यासोबत मी आपल्याला सांगतो की आपल्या नेतृत्वात काय परिवर्तन होऊ शकतं हे या जनतेला समजलं पाहिजे. म्हणून येत्या वर्षामध्ये आपण सुचवाल ती 25 कोटी रुपयाची कामं या मतदारसंघात केली जातील. 25 कोटी रुपयाची कामं या मतदारसंघामध्ये या वर्षी करून भारतीय जनता पक्षासोबत आल्यानंतर काय परिवर्तन असतं हे लोकांना दाखवून देण्याचं काम हे अनंतरावजी निश्चितपणे आपल्या माध्यमातून केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. शिरपूर जैन इथला रस्ता खराब झालाय, जरूर तोही रस्ता आपण करूया, काही अडचण नाहीये, निश्चितपणे तोही करू.